ओमेगा 3. ओमेगा 3 हे अत्यावश्यक फॅटी ऍसिड आहे जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, परंतु शरीर स्वतः ते तयार करत नाही, म्हणून ते आहाराद्वारे घ्यावे लागते. हृदय सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिडची मोठी भूमिका असते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपल्या मेंदूला निरोगी ठेवते आणि नैराश्यासारख्या समस्या टाळता येऊ शकतात. जर गर्भवती स्त्रीने त्याचे सेवन केले तर तिच्या मुलाचा मानसिक विकास चांगला होतो. एवढेच नाही तर ओमेगा 3 शरीरातील जळजळ कमी करते आणि ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. या व्यतिरिक्त ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे अनेक फायदे आहेत, परंतु अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की तो कोणत्या पदार्थांमध्ये मिळतो. हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण आता जाणून घेऊया. अळशी, फ्लेक्सिड्स, यामध्ये ओमेगा 3 ऍसिड असतात. तुम्ही या बिया भाजून खाऊ शकता. या व्यतिरिक्त आपण फ्लेक्सिड्सचे लाडू बनवून किंवा दुधासह किंवा स्मूदीसह खाऊ शकता. अक्रोड, अक्रोड देखील ओमेगा 3 मध्ये भरपूर आढळते. हे खाल्ल्याने केवळ स्मरणशक्ती वाढते असे नाही तर मज्जासंस्थेसाठीही ते चांगले असते. तुम्ही अक्रोड हे ड्रायफ्रुट्सच्या स्वरूपात किंवा कोणत्या गोष्टींमध्ये घालून खाऊ शकता. शेंगदाणे, शेंगदाण्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील आढळतात. ते खाल्ल्याने हृदय रोगाचा धोका कमी होतो. हे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. तसेच शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून प्रतिबंधित करते. चिया सीड्स यामध्ये देखील ओमेगा 3 फॅटी ऍसिड, फायबर आणि प्रथिने यासारख्या घटकांनी चिया सीड समृद्ध असतात. आपण ते स्मूदी, सॅलड, नट, दही इत्यादी मध्ये मिसळून खाऊ शकतो किंवा पाण्यासोबतही सेवन करू शकतो. भोपळ्याच्या बिया, ओमेगा 3 सोबत ओमेगा 6 फॅटी ऍसिड देखील भोपळ्याच्या बियांमध्ये आढळतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच मेंदूसाठी चांगले आहे. कोलेस्ट्रॉल कमी करते आणि शरीरात गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे पचनासाठी चांगले मानले जाते. मासे, जर तुम्ही मांसाहार तुम्हाला जर मांसाहार आवडत असेल तर त्यातून भरपूर ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळू शकते. जर तुम्ही माशांचे सेवन करू शकत असाल तर तुम्ही नक्की मासे खावे. आणि जर तुम्ही सेवन करू शकत नसाल तर तुम्ही माशांच्या तेलाचे कॅप्सूल घेऊन शरीरातील ओमेगा 3 ची कमतरता पूर्ण करू शकता. थँक्यू.